आटपाडी तालुक्यातल्या घरसुंडीच्या श्री सिद्धनाथाचा चैत्र निमित्ताचा सासनकाठी पालखी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न आटपाडी तालुक्यातील खरसुंडी मधील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ देवाच्या चैत्र यात्रेतील सासनकाठी सोहळा गुलालाच्या उधळणीत आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला हा सोहळा पाहण्यासाठी आणि सिद्धनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक सह अनेक राज्यातून लाखो भाविक श्री सिद्धनाथाच्या खरसुंडी नगरेत दाखल झाले होते माणाची लोखंडी सासने नवसाची सासनकाठी आणि पालखी सोहळा ही खरसुंडी मधील श्री सिद्धनाथ देवाच्या चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असते सासनकाठी ही नवसाची असते तर सासनकाठीवर उधळण करण्यात येणार येणारे गुलाल खोबरे हे पण नवसाचं असतं आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस आज पार पडला आज मोठ्या उत्साहात श्री सिद्धनाथ देवाची सासनकाठी आणि पालखी सोहळा मंदिराच्या प्रांगणात पार पडला यावेळी सिद्धनाथाच्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर खोबरे आणि गुलालाची उधळण भाविकांनी केली गुलालाच्या उधळणीने मंदिर परिसर आणि भाविक गुलालात नावून गेले होते महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून खरसोंडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थानाची ओळख आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक येथील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावतात उद्या रथोत्सवाने या, या सिद्धनाथाच्या यात्रेची सांगता होणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आटपाडी